बाबा आता काय अशीच आरशा समोर बसून राहणार आहेस का? चल ना बाहेर, वाट बघताय तुझे सगळे. दीपा ही आई आहे. का ग तू इतकी साधी तयार नाही झालीस? काय अशीच किती छान दिसते ती. आणि तयार काय, आज काय लग्न आहे का तिचं? काय तू पण खूप चांगली आहे. तो माणसं तुझ्या लेखनाचं कौतुक करत होती, विचारत होती हल्ली लिहित का नाही म्हणून. आई आई चल ना लवकर हिला बाहेर घेऊन जाऊया, आता ते सगळे आत येतील. हो बाबा. अगं हे बघ, मी चहाचा ट्रे तयार करून ठेवलंय, तू लवकर बाहेर ये, आण तिला लवकर. चल. भीती वाटते तुला? पोटात फुलपाखरं डान्स करतायत का? अगं कशाला घाबरतेस? तू संकेतच बावरलाय तिकडे, तोच टेन्शन मध्ये आहे. तू काय टेन्शन घेऊ नको, चल चल ना. खरं सांगतो मामा, खूप दिवसांनी आम्ही गप्पा मारल्या कॉलेजमध्ये. अहो कशासाठी आलो ते बाजूलाच राहिलं आणि इतरच गोष्टी होत राहिल्या. हो अरे अरे आले दीपा, ये. पोहे हिने बनवलेत हा? नाही तुम्हाला वाटेल शेफ मी बनवले की काय, असं नाही. बरोबर घ्या, देख दे. दीपक बस. फॉर्मॅलिटीज होती दीपाला, तसं आम्ही तिच्या लेखातून आधीपासूनच ओळखत होतो, नाही का? हो पण केवळ लिखाण म्हणजे आयुष्य नाहीये. अहो तिच्या पण काही आवडी निवडी आहे, इच्छा आहे. पत्रकार म्हणून ती वेगळी आणि एक व्यक्ती म्हणून ती वेगळी आहे. तीच गोष्ट आपल्या संकेतची. दोघांनी एकत्र राहायचं असेल तर एकमेकांशी संवाद साधायला हवा, एकमेकांना समजावून घ्यायला हवं. अगदी माझ्या मनातलं बोललात बघा नाडकर्णी साहेब. काय आहे आता लग्न या दोघांना करायचंय हो, त्यामुळे एकमेकांच्या आवडी निवडी यांनी सांभाळायला हव्यात. ते एक काम करा पुरानो, बाहेर आमच्याकडे एक छानपैकी गार्डन आहे, तिकडे जा आणि स्वतःला मोकळं करून घ्या. बर जा, निघा निघा निघे निघ. अरे जा रे संकेत, एवढं सांगतायत तर जाऊ ने. आता कस नवीन जमाना आहे हो, नवीन पिढी, त्याप्रमाणे वागायला नको. मग आता तुमचा आणि आमचा जमाना बदललाय विचार साहेब. आई बाबांनी म्हटलं आणि आपण बोहल्यावर उभं राहिलं. अहो आता त्यांना संसार करायचाय, आपला झाला. हो ना, मी तुम्हाला सांगतो त्या दोघांच्या छान पैकी गप्पा रंगतील, कारण आमची दीपा आहे ना, अहो एकदा बोलायला लागली ना तुफान मिळेल. काय रोहित, एकदा का ट्युनिंग जमलं की संकेतला बोलायचा चान्स सुद्धा मिळणार नाही. स्पेशल आहे, आय कॅन बिलीव इट. मुंबईतल्या रस्त्यावरच्या खड्ड्यांपासून ते मुंबईतल्या रोड साईड फूड अड्ड्यांपर्यंत प्रत्येक गोष्टीवर सॉलिड लिहिणारी तूच आहेस म्हणून. मॅडम मी अगदीच किलर दिसत नसलो तरी एखाद्या मुलीने माझ्याकडे नजर वर करून बघू नये एवढा तरी वाईट दिसत नाहीये मी. Thank you.
इतकं मनापासून हसणं राखून ठेवलं होतंस का या मोमेंटसाठी? तू समोर आलास ना की खूप रिलॅक्स वाटतं आणि आपोआप चेहऱ्यावरती स्माईल येतं. खरं तर मी तुला पाहिलं आणि मला उगीचच वाटलं की आपली आधीपासूनची ओळख आहे. खूप आधीपासूनची आहे. इतक्या आधीपासूनची की आपल्याला एकमेकांबद्दल सगळंच माहिती आहे. तरीही काही गोष्टी अशा शिल्लक आहेत की ज्या जाणून घ्याव्याशा वाटतात. आणि त्या तर शेवटपर्यंत राहतीलच ना. आणि त्या तशा राहिल्या तरच गंमत राहील ना. त्यात एकमेकांविषयी सगळंच कळलं आपल्याला तर फायदा काय? इंटरेस्टिंग. खरंच आवडलीस तू मला. सही आहेस तू. हे आत्ता कळलं? नाही, पण आत्ता सांगण्या इतपत धीर गोळा झाला. आणि मी खरंच आवडतो तुला. आता हे काय सांगायला हवं? माझ्या चेहऱ्यावरून नाही कळलं. वेल, मुलींचे चेहरे वाचायची सवय नाही आहे मला खरं तर. तू सांग ना. आणि काय, शब्द तुझ्याकडे म्हणजे सुट्ट्या पैशांसारखे खिशात खुळखुळत असतील. मला त्यांचा आवाज ऐकायला आवडेल. तू मला इतका आवडतोस, इतका आवडतोस की काय गप्पा झाला का? मी तुला सांगितलं होतं दीपाला एकदा सिग्नल मिळाला ना की तुझी गाडी सुटसाट सुटते. सध्या तरी मला हवा तो सिग्नल मिळाला. अरे व्हेरी गुड व्हेरी गुड. तुझं झालं असेल तर आज जाऊया ना, सगळे वाट बघतायत. हां चल. बोल. थकलास? नाही थकलो नाही, पण कंटाळा आलाय. उन्हाळा एवढा आहे ना की काही करावं असं वाटतच नाही का. आणि दिवसभरात इतकं पाणी पिणं होतं की भूक सुद्धा लागत नाही. असं करू नकोस, पण लग्न आलं आता जवळ. आत्ताच एवढा थकलास तर लग्नात काय करशील? लग्नात नाही थकणार मी, डोंट वरी. अगं त्यासाठीच एवढा सगळा आटापिटा केलाय. आणि काळजी करू नकोस, लग्नानंतरही नाही थकणार. नाही ग, पण काहीच फायदा नाही. फायदा कसला? आपण एकाच कंपनीत काम करतो ना. त्याचा काय संबंध आहे रोहित? काय संबंध म्हणजे काय? जर मी दुसऱ्या कंपनीत काम करत असतो तर मी तिथल्या बॉसला मस्का मारून एका महिन्याची सुट्टी घेऊ शकलो असतो ना. पण इथे बॉस पण तूच आणि बायको पण तूच. वांदा झाला ना माझा. एक महिना? महिनाभर सुट्टी घेऊन तू काय करणार आहेस? सांगू? सांग. खरंच सांगू? बोल ना. महिनाभर असंच तुझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपून राहील आणि तू मला अशीच थोपटत राह. महिनाभर झोपणार आहेस तू? तू जवळ असलीस ना तर वर्षभर. खा खा. नाही आवडत.
ते तुमची वाट बघून बघून गेले ना. काय आम्हाला किती खातिरदारी करायला लागली. आधी दूध गरम करा, मग गार करा, त्यात मसाला घाला. मसाले दूध पिऊन गेले. काय नाव त्यांचं? ते नारायण देशपांडे. काय म्हणालीस? नारायण देशपांडे. ते असे बारीक बुटके से होते. म्हणजे तेच असतील नारायण देशपांडे. आई याच भटजीने आमचं लग्न लावून दिलं होतं. ऐका आता, ही जोडी गावली का त्याच नि लगीन लावया. तरी मी त्यांना जेव्हा म्हणलं ना की जावई बापू या घरात आल्यापासून काय झालंय माहितीये का, लय अशांती आहे घरात. आम्हाला म्हणले जावई बापूनेच बोलवलं या घराचं कल्याण करायला. त्यासाठी म्हणे घर शांती करणार आणि सत्यनारायणची पूजा बी घालणार. पूजा कशाला घालायला हवी आहे? तो माणूस या घरातून निघून गेला ना सगळ्यांना शांती मिळेल. ऋतू आलीस तू? अरे तुझीच आम्ही वाट बघत होतो. काय झालं? अच्छा. सासूबाईंनी एक्सक्लुसिव्ह बातमीच्या नावाखाली तुला बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या दिसत. चल चल चल, आपल्याकडे वेळ कमी आहे, आपल्याला दोघांना पूजेला बसायचं एकत्र जोड्याने. चल. तसं काही होणार नाहीये भूषण. नसती स्वप्न बघू नकोस तू. मी काय म्हणते बघा, म्हणजे तुमची तयारी फुकट जाणार नाही. माझी पोर आहेत की अक्षरा आणि अनिता, दोघ बसतील की जोडी ना, त्या नाही बसणार तुमच्या संग. राहू दे. अरे ए ऋतू, तू बायको आहेस माझी. हा, आपण दोघांनी जोड्याने पूजेला बसण्यात काय गैर नाहीये. काय डिवोर्स कोणाला हवाय? डिवोर्स हवाय ना तुला? मग त्याच्या आधी तू माझी पत्नी असण्याचं, प्रिय पत्नी असण्याचं जाणू देत ना मला. काय जास भाई. बर चल, मी नाही पाळला ना माझा पती धर्म, तू पाळ ना तुझ्या बायकोचा धर्म. नाहीतरी मी इथे नसताना तू डिवोर्स असल्यासारखीच गावभर फिरत होतीस आणि वागत होतीस ना. मग आता जरा राहा ना माझ्या बायकोसारखी. तुला सोडून जायच्या आधी तुझा पती असण्याचं सुख मला पुरेपूर उपभोगू दे. भूषण प्लीज. भूषण तू का त्रास देतोयस मला? मी तुझ्या समोर हात जोडते, प्लीज मला जाऊ दे. तुला काय हवंय? काय हवंय? प्रश्न चांगला आहे तुझा. काय हवंय? मधुराची माफी. तुला काय हवंय? काय हवंय? प्रश्न चांगला आहे तुझा. काय हवंय? मधुराची माफी. सासूबाई, तुमच्या प्रचंड बुद्धिमत्तेविषयी मला पहिल्यापासून शंका होती आणि ती खरी ठरली. सासूबाई, माफी मी नाही मागायची मधुराची. हिने जे माझ्यासमोर आता हात जोडले ना, ते हात मधुराने जोडायचे माझ्यासमोर आणि माफी मागायची माझी. सांग तुझ्या त्या वहिनीला, मधुराला, मला डिवोर्स हवाय ना. मग पायावर डुकड व्हायचं, नाक घासायचं, मग मी विचार करीन. मग मी विचार करीन. घरातनं हकलून दिलं होतं ना मला, पण माझी संधी गेली तिला हकलून देण्याची. ती स्वतःच फुटती आहे त्या गौरवसारख्या दिसणाऱ्या दीड दमडीच्या त्या एम्प्लॉई सोबत. पण एवढ्यात नाही सोडणार तिला, एवढ्यात नाही सोडणार. तिने माझी माफी मागायची आणि मग मी तुला डिवोर्स दे. तसं काहीही होणार नाहीये, कारण मी तसं होऊ देणार नाही. आणि खबरदार मधुराबद्दल काही उलट सुलट बोललं असतं तेव्हा तिने तुला घराबाहेर काढलं होतं.
आज मी तुला हकलवणार आहे निघिकडनं. डेअरिंग वाटली आहे. जाणार भूषण जावडेकर इकडनं जाणार, पण माझी आठ तुला माहिती आहे. काय आठ आहे? मधुराने माफी मागायची. जग फिरलो मी, खूप पैसा कमवला, पण तिने जो अपमान केला होता ना माझा, त्याची धग असून जाळतेय मला. जाईन, पण तिने माझी माफी मागितल्यावर बघू ना तिच्या अंगात अजून तेवढीच गरमी आहे का नाही. काय सासूबाई? झोपली नाही अजून? नाही. का झोप येत नाहीये? नाही, मी मुद्दामच जागी राहिले. का रोहित, आज जे काही घडलं ते. आज काय घडलं? तुला खरंच लक्षात नाही की तू मुद्दाम असं करतोयस? नाही खरंच. काय झालंय? मगाशी तू आणि मधुरा इथे. अरे मी डिस्टर्ब करायला नको होतं तुम्हाला. मला माहिती नव्हतं ती आली आहे, नाही तर मी ॲटलिस्ट नॉक करून आले असते. रॅदर मी काही आलेच नसते सांगायला. नाही 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 नाही, ठीक आहे. आता सांग, काय सांगायचं होतं तुला? अरे मावशीला अचानक धाप लागली आणि मला कळेच ना की काय करू. मी खूप गडबडली आणि धावत तुझ्या खोलीत आले. मी काय, मग तू आधी का नाही बोललीस? अरे इतक्या चुकीच्या वेळेला आले ना मी इथे की मला कळेच ना मी काय करू. गडबडले आणि काही. हो, पण इतकी महत्वाची गोष्ट आणि. बरं तू काय केलंस बाहेर जाऊन? नाही, बाहेर गेले तोपर्यंत मामा आले होते, त्यांनी केलं सगळं हँडल. थँक गॉड. रोहित, खर तर मी तुला सॉरी म्हणायला आले. मला माहिती नव्हतं. आय एम रिअली सॉरी. नाही ठीक आहे ग, तू काही मुद्दा म्हणून नाही केलंस. इट्स ओके, तू जा जाऊन झो. दूध ठेवलं तिकडे, ते पी. मी नाही मागायची मधुराची. तिने जे माझ्यासमोर आता हात जोडले ना, ते हात मधुराने जोडायचे माझ्यासमोर आणि माफी मागायची माझी. सांग तुझ्या त्या वहिनीला, मधुराला, मला डिवोर्स हवाय ना. मग पायावर डुकड व्हायचं, नाक घासायचं. मग मी विचार करीन. घरात ना हकलून दिलं होतं ना मला, पण माझी संधी गेली तिला हकलून देण्याची. ती स्वतःच फुटते आहे त्या गौरव सारख्या दिसणाऱ्या दीड दंबडीच्या त्या एम्प्लॉई सोबत. तेव्हाच मधुराचं ऐकलं असतं तर आज ही वेळच आली नसती. माझ्या एका मूर्खपणामुळे आज प्रत्येकालाच किती मनस्ताप होतोय. किती विचित्र योगायोग आहे. तेव्हाही भूषणच्या विरोधात जाऊन मला सोडवण्याचा प्रयत्न करणारी मधुराच होती आणि आजही माझी सुटका तिच्याच हातात आहे. आणि तिला जर ही गोष्ट कळली तर ती हसत हसत तयार होईल.